भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये जागतिक संगीत दिनाला खूप महत्त्व आहे आणि त्याचप्रमाणे योगा दिवसालाही महत्त्व आहे. 21 जून जागतिक योगा दिवस आणि संगीत दिवस या दोन्हीचा मेळ साधत रेणुकास्वरूप शाळेमध्ये आज बातचीत करणार आहेत सुखरा जोशी निमये. आपण त्यांच्याशी थेट बातचीत करूयात आणि जाणून घेऊयात की त्या काय काय विषयावर बोलणार आहेत. नमस्कार. आज विषय जो दिला आहे तो संगीत आणि आपले जीवन हा विषय आहे आणि त्याच्याबरोबर हार्मोनियम वादन ही करणार आहे. तर आजचं योग दिन आणि संगीत दिन याचं औचित्य साधून योग आणि संगीत याच्यामध्ये काय साधर्म्य आहे किंवा त्यात काय संबंध आहे याच्याबद्दलही थोडं सांगणार आहे. योग आणि संगीत हे खूप जवळचे आहेत. योग म्हणजेच मन आणि शरीर याचा संयोग, आणि संगीतातही मन आणि तुमचा मेंदू किंवा तुमचं शरीर हे एकरूप झालेलं असतं आणि त्यातून तुम्हाला स्वानंद किंवा आनंद हा मिळत असतो. आणि तुमचं प्रशिक्षण कोणाकडे झालं आहे? तुम्ही भारताबाहेरही आपली कला सादर केली आहे, तर त्याविषयी काय सांगाल? तो अनुभव कसा होता? बाहेर मला खूप ठिकाणी जायचे योग आले, लंडन, अमेरिका, पण मला टोकियोमधला माझा अनुभव शेअर करायला नक्की आवडेल. तिथे मुख्यत्वे करून जॅपनीज ही भाषा बोलली जाते. इंग्लिश किंवा आपल्या कुठल्याही रिजनल लँग्वेज तिथे बोलल्या जात नाही. तर तिथे संगीताचा एक कार्यक्रम होता आणि तिथे अनेक जपानी लोकंसुद्धाही आली होती आणि मला आधी वाटलं की त्यांना आपलं शास्त्रीय संगीत किंवा काय असं कसं कळू शकेल, पण जेव्हा वादनाला सुरुवात झाली त्याच्यानंतर सगळेच त्याच्यात रममाण होत गेले आणि शेवटी मला त्याही वेळा उमगलं की म्युझिक हॅज नो लँग्वेज, ही वैश्विक भाषा आहे आणि हृदयाशी हृदयाशी डायरेक्ट कनेक्ट होतं आणि तो अनुभव माझ्यासाठी खूप छान. हृदयातून हृदयापर्यंत जाणारी भाषा म्हणजे संगीत, हे आपल्याला सांगितलं सुखदा जोशी निमये यांनी. कॅमेरामन सागर थोरात यांच्यासह तन्मयी मेंदळे, पोलीस नामा, पुणे.